पाटोदा येथे आयडियल इंटरनॅशनल स्कूल शाळेच्या नवीन शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. औरंगाबाद नगर महामार्गावर बाळू सदगीक वसाहती लगत असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथील पेरे चौकात शनिवारी 6 एप्रिल रोजी आयडियल इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या नूतन शाखेचे उद्घाटन आणि समारंभ सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भास्करराव पेरे पाटील, तिसगावचे उपसरपंच विष्णू जाधव, वळदगावचे सरपंच कांतराव नवले, स्वर्गीय सखाराम पेरे पाटील, संस्थेचे अध्यक्ष बबनराव पेरे पाटील, वृक्ष संवर्धन टीमचे अध्यक्ष मोरे, मुख्याध्यापक सुरेंद्र झिरपे, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बाहेती, फाउंडर चेअरमॅन मनीष मुंदडा, संस्थेच्या कोषाध्यक्ष पूनम सारडा, मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुवर्णा मुंदडा, ॲडमिनिस्ट्रेटर प्रमिला दरक आणि प्राचार्य अलका बाहेती आदींची उपस्थिती होती. प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजनानंतर दीप प्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आलं. यावेळी डॉक्टर सुवर्णा मुंदडा, सरपंच भास्करराव पेरे आणि बबनराव पेरे पाटील आदींनी आपले विचार व्यक्त करून शाळेच्या या नूतन शाखेला शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता साळुंखे तर आभार अनुपमा रॉय यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.